नमस्कार, स्वागत आहे तुमचं साईबॉस किचन मध्ये. आपण आज बनवणार आहोत जीरा राईस. आता जीरा राईस म्हटल्यानंतर तुमच्या समोर लगेच मोठी प्रोसेस आली असेल. म्हणजे काय करायचं, तांदूळ घ्यायचे, ते 2 तास भिजून ठेवायचे, नंतर असे शिजून घ्यायचे, नंतर ते गाळून घ्यायचे आणि त्याला अशी फोडणी द्यायची. पण मी आज वेगळ्या पद्धतीने जीरा राईस बनवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. घरातले जेंट्स सुद्धा बनवू शकतात 10 मिनिटांमध्ये जीरा राईस. चलो मग बघूया. जीरा राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य खालील प्रकारे. आपल्याला 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. इथं तुम्ही बासमती तांदूळ किंवा एखादे दावत तांदूळ, हे तांदूळ घेण्याची काही गरज नाही. तुमच्या घरातले कोणते पण तांदूळ असतील ते यूज करा, फक्त कुपनचे तांदूळ यूज करू नका. त्याच्यानंतर 2 चमचे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर. आपल्याला काय करायचंय, आपण 1 वाटी तांदूळ घेतले आहेत ना, म्हणून अर्धा तांबे आपल्याला पाणी घालायचंय, जेणेकरून भात चिकट होणार नाही, मोकळा मोकळा राहील. आणि काय करायचं बघायचं, बोट घालून बघायचं. आपली ही पहिली जी कांडी आहे ना, बोटाची पहिली कांडी, इतकंच पाणी घ्यायचंय. आता मी भात कुकर मध्ये लावून देते. कुकर मध्ये खाली तुमच्या अंदाजाने पाणी घाला. काय वाटतं, खालचं पाणी कुकरच्या डब्यामध्ये जाऊ शकतं, म्हणून वरती एक मोकळा डबा मी ठेवते. आता मी कुकर लावलंय, आपल्याला कुकरचं फक्त 2 शिट्ट्या करायच्या. कुकरचे 2 शिट्टे झाल्यात, आता आपण कुकर काढून घेऊ. आपला भात एकदम सुटसुटीत मस्त झालाय. आता काय करू आपण, भात चाळणी मध्ये काढून. बघा, बघू शकता भात जास्त चिघटही नाहीये, मोकळा मस्त सुटसुटीत झालाय. आता आपल्याला या भाताला फोडणी द्यायची. घेतले 2 पळी तेल. जर तुम्हाला अजून थोडस तेल घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि जर तेलाच्या जागी गावरान तूप वापरलं तरी अजून छान मस्त भाकर टेस्ट येऊन जाईल. थोडस तेल गरम झालं की याच्यामध्ये थोडे आपण जिरे टाकू. आता तेल टाकले, आपण वरती जिरे टाकले. मी ते 2 चमचे जिरे घातले. मस्त जिरे लालसर हलून गेले. आता काय करायचं, याच्यात आपण शिजवलेलं भात थोडस मीठ घालायचं.
घेतली. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची. फायनली आपला जीरा राईस बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान बनलाय आणि त्याचा वास पण इतका सुंदर येतोय ना. आता हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही, घरच्या घरी बनवा सुंदर असा जीरा राईस, तो पण 10 मिनिटांमध्ये. तर मग फ्रेंड्स, असा होता जीरा राईस. नक्की एकदा घरी तुम्ही ट्राय करून बघा माझ्या सोप्या पद्धतीने जीरा राईस. आणि आवडला